अत्यंत असं आहे की आपले मुख्यमंत्री जे आहे ते एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला आले आणि पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केलं, कारण त्यांना माहिती होतं की हे मुख्यमंत्री नाही झाले आणि बाहेर राहिले सरकारच्या, तर रोज उठून सरकारवरच टीका करणार, जसं 5 वर्ष आमच्यावर टीका करत होते. आता ते जन्माला आले एका पक्षाचं प्रमुख व्हायला आणि झाले मुख्यमंत्री, त्यामुळे त्यांना खूपशा गोष्टी माहितीच नाहीत. तसं ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का मला काही कळतच नाही. तो बायरोडच आणायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था करायला लागेल. आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये गडिंगलेस पॅटर्न नावाचं खूप झळकतो आहे. तो काय पॅटर्न आहे, तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था करणं, एक उंच टॉवर असतो, साधारणतः एका हॉस्पिटलला 30-35 लाख रुपये खर्च येतो. मी परवा हा प्रस्ताव मांडला की प्रत्येक आमदाराला वाढीव 2 कोटी दिले ते काढून घ्या. त्या जिल्ह्यामध्ये 10 आमदार सरासरी असतात म्हणजे 20 कोटी झाले, 20 कोटी नियोजनमधून द्या. 40 कोटीमध्ये त्या जिल्ह्यातल्या सगळ्या कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन निर्माण करणारी सेंटर्स उभी होतील. युद्ध पातळीवर हा प्रश्न डील करायला लागेल. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी प्रवीण दरेकर वापीला जातात आणि 50,000 इंजेक्शन्स मिळवतात, आता ती तशी आणता येत नाहीत, त्यालाही महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावं लागेल. तर हे खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी वापीला पोचायला पाहिजे होता. ऑक्सिजन असू देत, रेमडेसिवीर असू देत किंवा व्हेंटिलेटर असू देत, या विषयामध्ये जोपर्यंत उद्धवजी स्वतः PPE किट घालून फील्डवर उतरत नाहीत आणि नेमकं काय चाललं आहे समजून घेत नाहीत, तोपर्यंत काही होणार नाही.